नमस्कार, मी शीतल कळसकर घेऊन आलेली आहे एक विशेष सिरीज डायबिटीजवर चर्चा या टॉक शोमध्ये. डायबिटीजवर आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचं मॅनेजमेंट आणि त्याला कसं कंट्रोल करायचं यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी माझ्यासोबत पुण्याहून डॉक्टर शैलजा काळे आलेले आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या टॉक शोमध्ये. कार्यक्रमाला पुढे घेऊन जायच्या आधी मी तुम्हाला विनंती करेल आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक छोटंसं तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. नमस्ते, मी डॉक्टर शैलजा काळे, गेली 25-30 वर्ष काम करते डायबिटीसमध्ये, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल. थँक्यू मॅम. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपली जी संस्कृती आहे, हिंदी संस्कृती, मराठी संस्कृती, आपल्या देशामध्ये फास्टिंग हे खूप प्रचलित आहे. फास्टिंगचे काही फायदे आहेत का डायबेटिक पेशंटसाठी, आणि ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं आहे का फास्टिंग? आय नो, सो तू जसं विचारतेस याच्यात फास्टिंग हा शब्द म्हटला, आणि आता जे आपण ज्या मित्रमंडळींशी बोलतोय हे सगळे ऑनलाईन बघणारे लोक आहेत. सो मला माहिती आहे की वेन तुम्ही या फास्टिंगबद्दल जास्त, माझ्यापेक्षा जास्त जागरूक असणार आहात, कारण आजकाल इंटरमिटंट फास्टिंग हे खूपच फेमस झालेलं आहे, आणि बऱ्याचदा डायबिटीस घालवण्यासाठी किंवा रेमिशन करण्यासाठी किंवा डायबिटीसचं समूळ नष्ट करण्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते, आणि बरेच जण ते फॉलो करतात. त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार आहे, पण आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्याकडे बघूया. सो फास्टिंग डायबिटीसला मदत करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते, ओबेसिटीचा वेट लॉस करण्यासाठी पण उपयोगी पडते. जितके जास्त वेळ माणूस खात नाही तितकं लोड कमी होतं लिव्हर आणि पॅनक्रियाजमधलं, आणि ह्या दोन मुख्य ऑर्गनचं जे एकमेकांशी संयुक्तिक नातं असतं ते सुधारतं. त्याला बरेच ट्विन सायकल हायपोथेसिस, बरेच त्याच्यामध्ये काही शब्द आहेत जड, पण थोडक्यात आपल्या शरीरातल्या चरबीला आणि लिव्हरला याचा फायदा होतो. इन्शुलिन जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं आणि इट्स अ गुड वेट लॉस इफेक्ट. पण हे फास्टिंग त्याचे बरेच प्रकार आहेत, डोळसपणे करावं लागतं, आणि त्याला टाईम रिस्ट्रिक्टेड इटिंग असं नाव आहे, म्हणजे 8 तास खायचं. त्याच्यामध्ये अर्ली टाईम रिस्ट्रिक्टेड इटिंग हे जास्त मला पटतं, म्हणजे सकाळी उठल्यापासूनचे 8 तास, ज्याला आपल्या सर्कॅडियन रिधमशी ते जमतं. सो जेव्हा तुम्ही झोपता किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये सेम प्रकारचं कॅलरीज आपण ब्रेकफास्टला खाल्ल्या आणि सेम कॅलरीज जर डिनरला खाल्ल्या तर डिनरनंतर शुगर जास्त वाढते. सो आपल्या शरीराची चयापचयाची प्रक्रिया ही संध्याकाळी कमी होत असते, त्याला सर्कॅडियन रिधम म्हणतात. त्यामुळे जे काही फास्टिंग करायचं ते टाईम रिस्ट्रिक्टेड इटिंग केलं सकाळची 8 तास, आणि मग फास्टिंग केलं ते सकाळच्या वेळेत खायचं, अँड देन यू डू लाँग फास्टिंग विच हेल्प्स. आता हे उलटं पण असतं, जसं रमदानमध्ये संध्याकाळच्या वेळेला लोक खातात आणि दिवसभर उपास करतात, याचा पण फायदा होतो, पण सर्कॅडियन रिदम फॉलो केलं तर जास्त होतं. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे म्हणजे आजकाल 2 मील डाएट, 2 वेळा जेवण किंवा 16 तास फास्टिंग, हे जरी केलं तरी जे काही तास आपण खातो त्याच्यामध्ये कॅलरी रिस्ट्रिक्शन करावंच लागतं. असं होत नाही की मी काही पण खाल्लं तर चालेल 8 तासात, वडापाव पण, पावभाजी पण, गुलाबजाम पण, इज विल नॉट हॅव अ गुड इफेक्ट. सो फास्टिंग करताना सुद्धा जे काही तास आपण खाणार त्याच्यात कॅलरी रिस्ट्रिक्शन हे महत्त्वाचं असतं. एनी फास्टिंग फॉर एनी वन इज गुड, कुणालाही फास्टिंगचा फायदाच होतो. कुठला पण गोष्ट प्रोलॉंग पिरियडला केली तर त्याचे शरीरावरती दुष्परिणाम होतात. म्हणजे आपण, तुम्ही महिनाभर फास्ट केलं एक वेळ, ठीक आहे. सो ऑलवेज डू इंटरमिटंट फास्टिंग करायचं, 15 दिवस करा, टेक अ गॅप. याच्याने बरेच फायदे आहेत. आपल्या अन्ननलिकेतले मायक्रोबायोम सुधारतात, ते मायक्रोबायोम आपल्या शरीरातल्या अनेक गोष्टी सुधारवतात. सो फास्टिंग इज व्हेरी गुड, आणि म्हणूनच तू जे म्हणालीस उपास, याच्यामध्ये आपल्या सगळ्याच, आपल्या असं नाही, ऑल रिलिजन्स हॅव उपास विच इज गिव्हन, विच आपण विसरलो. खरंय, खरंय. सो आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा आहेत त्याचं जर बघायला गेलं तर शास्त्रोक्त पद्धतीने खूप सारे फायदे आहेत. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा उपवास करतोय किंवा आपल्या घरामध्ये जे वयस्कर आहेत, मम्मी पप्पा म्हणा किंवा इतर घरामध्ये वयस्कर, ते तर फार काळापासून उपवास करत आले आहेत, याची डायबिटीज साठी काही रिस्क आहे का? हो, बरोबर आहे. जेव्हा मी म्हटलं फास्टिंगचे अतिशय चांगले फायदे आहेत वेट लॉसला, डायबिटीज कंट्रोलला, त्याच वेळेला जर डायबिटीज असेल आणि आपण औषधं घेत असू तर हे आपापल्या डॉक्टरशी चर्चा करायला पाहिजे. आम्ही कधीच नाही सांगत नाही परीक्षण करायचं आहे, उपास करायचं आहे, रमादान आहे, प्लीज गो अहेड,
पण तुमच्या औषधामध्ये थोडीफार फेररचना करावी लागते आणि आम्ही जरूर सांगू करा आणि चेक की तुमच्यात किती फरक पडला आहे. तशीच औषधं ठेवून तोच इन्शुलिनचा डोस ठेवून जर आपण उपास करायला गेलो, उपास म्हणजे खरा उपास, साबुदाणा खिचडीचा उपास नाही, खरा उपास करायला गेलो तर डेफिनेटली त्याच्यामध्ये रिस्क असते. शुगर लो पण होऊ शकते, हाय पण होऊ शकते. त्यामुळे आपल्या डॉक्टरशी चर्चा करूनच कुठलाही चेंज इन द डाएट किंवा फास्टिंग किंवा उपास करावा. बरोबर. म्हणजे जर का तुम्ही डायबेटिक पेशंट असाल आणि तुम्ही जर कडक उपवास धरत असाल तर तुम्हाला आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याने तुमची शुगर लेवल डाऊन जाऊ शकते आणि तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. राईट. मॅम, जायच्या आधी आमच्या जे आमचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल, काही संदेश? आता तू फास्टिंग बद्दल बोलल्यामुळे मी आय थिंक इट विल अगेन कम बॅक टू कॅलरीज. आपल्याला जे काही खाणं असतं ते वय वाढलं की निम्मं करावं. खरं खाणे को आधा करो, पाणी पिना दुगना करो, कसरत तिगुना करो और हसना चौगुना करो. खरं. सो इफ यू आर हॅपी यू रिड्यूस युअर कॅलरीज. वय वाढतं तसं खाणं आणि कॅलरीज या कमीच करायला पाहिजे. मॅम, तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे, सल्ला दिलेला आहे डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंटवर, नक्कीच आमचे दर्शक आहे त्यांना ह्याच्यापासून खूप सारा फायदा होणार आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे. डायबिटीजला कसं तुम्ही कंट्रोल करू शकता त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही लॉग इन करू शकता आमच्या पेजवर डायबिटीजवर चर्चा. आमचं फेसबुक पेज आहे, सोबतच आम्ही यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहोत. भेटूयात लवकरच एका नवीन सिरीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.